अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने जामनेर तालुक्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देऊन या निवेदनात जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। प्रभू रामचंद्र भगवान की जय। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या अपशब्दाबद्दल जामनेर येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने एक निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्या संदर्भात ते इथं जामनेर तहसील येथे तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे। आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। माऊली, काय सांगाल जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल जे अपशब्द काढलेले आहे? आज रोजी सर्व जामनेर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्व महाराज लोक सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व जे काही पायिक आहे असे लोक आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलो आहे। नियोजनाचा तात्पर्य असं आहे की काही दिवसापूर्वी काही मतदानासाठी काही हिंदूविरोधी पार्ट्यांमधील एक व्यक्ती ज्यांचं नाव आहे जितेंद्र आव्हाड, त्या जितेंद्र आव्हाडांनी आमच्या हिंदूचं जे आराध्य दैवत आहे, हिंदूचं जे श्रेष्ठ असं दैवत आहे, त्यांच्याबद्दल अपशब्द केला आहे। त्यांनी वा श्रीरामचंद्र हे मांस खात होते अशा प्रकारचे निराधार वक्तव्य, हे जे वक्तव्य करण्याचं जे कारण असतं हे एक काही ठराविक लोकांच्या मतदानासाठी हे लोक हिंदू लोकांच्या देवतेबद्दल, हिंदू धर्माच्या धर्माबद्दल, हिंदूंच्या ग्रंथांबद्दल, संतांबद्दल असे अपशब्द बऱ्याच वेळेस काढत आलेले आहे आणि नेहमी काढत असतात। या लोकांना ही एक प्रकारची सवय पडलेली आहे। मूठभर लोकांच्या मतदानासाठी हे हिंदू लोकांचा इतका अपमान करतात, या लोकांची कुठल्याच प्रकारची लायकी नसताना प्रभू रामचंद्राबद्दल अशा प्रकारचं यांनी वक्तव्य करावं, त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जामनेर तालुक्यातले वारकरी सर्व महाराज मंडळी साहेबांना निवेदन देत आहोत। पुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान प्रभू रामचंद्र भगवान की। हिंदू धर्मियांचं एक सौभाग्य, एक दैवत श्री प्रभू रामचंद्रजी यांच्याविषयी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले। अपशब्द वापरण्याचा त्यांचा हा छंद आहे, परंतु त्यांनी त्यांच्यापुरतं ठेवावा। एका बाजूला 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान होत आहेत आणि अशा सुवर्णकाळामध्ये, आनंद काळामध्ये की सर्व देश, आम्ही सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळी कोणाच्याही विरोधात नाहीत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ या तत्वानं आम्ही जगणारी आहोत, आम्ही सहिष्णुवादी आहोत, शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी आम्ही जगणारी आहोत। तरीसुद्धा काही लोक जाणून बुजून आपलं मत मिळवण्यासाठी, वास्तविक पाहता या हिंदुस्थानामध्ये सगळेच धर्म हे समसमान आहे, कुठेही भेद नाही, परंतु काही वाचाळवीर आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी कुठेतरी हिंदू धर्माची भावना दुखावी हा त्यांचा धंदा आहे। त्यानिमित्तानं हे बघा, मी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की शरद पवार साहेबांनीसुद्धा महाभारत आणि गीता याची आता गरज नाही असं ज्यावेळी त्यांनी अपशब्द वापरले त्यावेळी त्यांची सत्ता गेली। जितेंद्र आव्हाडसुद्धा जे शब्द वापरत आहेत त्यांची सत्ता जाईल। ते आज कसे तडफडत आहेत तुम्ही आपण बघितलं आहात। आम्हाला राजकारणामध्ये हात घालायचा नाही आहे, पण आम्ही राजकारणात जर बोललो तर जितेंद्र आव्हाडांना त्या ठिकाणी महाराज पळणं त्या ठिकाणी थोडं होईल,
म्हणून माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि आम्ही शांततेच्या मार्गाने सर्व वारकरी संप्रदाय मंडळी या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी. पुणच्या त्यांना भगवान परमात्मा सुबुद्धी देऊ आणि त्यांनी लवकरात लवकर समस्त हिंदुस्थानच्या भारताच्या हिंदुस्थानाच्या लोकांची त्या ठिकाणी माफी मागावी ही त्यांना नम्रतेची विनंती आहे. सियावर रामचंद्र की जय. मी या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं एवढंच सांगू इच्छितो की रामासारखा बाप नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही. आजकालच्या राजांबद्दल बोलायचं म्हटलं तर गया कटे मदिरा बढे, अरे गया कटे मदिरा बढे, सीनो में नोटो का जोर है, वे भी चार भी चल रहा है, घर घर में घुसखोर है, अरे गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पद को गालिया, वारे राज करने वाले तूने तो रावण को भी शर्मा दिया, रावण को भी शर्मा दिया. रावणानं सुद्धा असं वक्तव्य रामाबद्दल काढलेलं नाही आहे आणि ते वक्तव्य आमच्या एका पुढाऱ्यानं या ठिकाणी काढावं. आमचा प्रभू रामचंद्र हे आराध्य दैवत आहे, सर्व हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे, सर्व वारकरी संप्रदाय सर्व हिंदू धर्म प्रभू रामचंद्रांना आपलं आराध्य दैवत मानत असताना असे अपशब्द वापरणं हे कितपत योग्य आहे. कारण जो खरोखर हिंदू असेल तो असे शब्द तर कधी काढूच शकत नाही, कारण आपल्या दैवताबद्दल आपल्या संप्रदायाबद्दल आपल्या धर्माबद्दल कोणीच त्या ठिकाणी अपशब्द काढू शकत नाही. मी या ठिकाणी विनंती तहसीलदार साहेबांनासुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन देतो आहेत की आमच्या दैवताबद्दल जर कोणी त्या ठिकाणी असे अपशब्द काढत असतील तर आम्ही त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. सियावर रामचंद्र की. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने मुखमोर्चा काढत जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याच निवेदनामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी असे उल्लेख देखील करण्यात आलेले आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी विलास ढाकरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.